नमस्कार, आपले सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे ऑल इन वन। केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर, मोदी सरकारने DA मध्ये केली एवढी वाढ। काय आहे बातमी जाणून घेण्यासाठी माझा हा व्हिडिओ पूर्ण पाहावा। व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा। अद्याप माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास खाली लाल रंगाच्या सबस्क्राईब बटणाला क्लिक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून कर्मचारी हित संबंधाच्या अशाच महत्त्वपूर्ण बातम्या आपणापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील। चला तर मग बघूयात काय आहे बातमी। केंद्राच्या कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। केंद्र सरकारने 1.5 वर्षापासून केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना जो महागाई भत्ता देण्यात येतो तो रोखला होता। दरम्यान आता हे निर्बंध हटवण्यात आले आहेत। आता महागाई भत्ता 17%वरून 28% करण्यात आला आहे। बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। या निर्णयाचा लाभ सुमारे 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना होणार आहे। किती हप्ते आहेत पेंडिंग? केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना DA चे 3 हप्ते मिळणे बाकी आहे। कोरोनामुळे सरकारने ही DA ची रक्कम फ्रीज केली होती। शिवाय निवृत्त कर्मचाऱ्यांना DR चे हप्ते देखील दिले नव्हते। कर्मचाऱ्यांनी पेन्शनर्सचे 1 जानेवारी 2020 ते 1 जुलै 2020 आणि 1 जानेवारी 2021 चे DA आणि DR थकीत आहेत। यामध्ये 1 जुलै 2021 चा हप्ता जोडून केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना एकूण 4 हप्त्याचे देय मिळणे बाकी आहे।